कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। कोपरगाव तालुक्यातील युवा शेतकरी माजी पंचायत समिती सभापती सुनील देवकर व आदी शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले निवेदन। निलावमध्ये आमच्या शेतकऱ्यांना 2 पैसे कमी भेटतात, त्याच्याकरता कोपरगाव शहरामध्ये प्रत्येकाला सवय आता एकदम व्यवस्थित चालू आहे। जागा भरपूर आहे, आज लालची आवक वाढलेली, उन्हाळ्याची काही एवढी वाढणार नाही, उन्हाळा एकदम आपण स्टोरेज करणार आहे। आणि एक तर आज शेतकऱ्याला 2 रुपयाचा भाव सुद्धा नाही कांद्याला, काही अजिबात काही शेतकरी परवडत नाही। त्या तुम्ही मार्केट एवढा लांब घेऊन चालले, तालुक्याची बाजारपेठ वाढू राहिली, इथं राहिलेले सगळे दुकान उद्ध्वस्त होतील। एकमेव मार्केट चांगलं चालतंय, शहराची बाजारपेठ चांगली चालती, आणि हे गेलं तर राहतं काय शहरामध्ये? त्याच्यामुळे शहरातलं मार्केट इथंच राहतील। तुमच्याकडे जनावरांची जागा आहे, निलाव होतो, तिथं काँक्रीटीकरण केलं तर तिथे तुम्ही जनावरच्या दिवशी तो बंद करून व्यापाऱ्याला जागा देऊ शकता। इकडे भाजीपाल्याचं पण आहे, ती जागा चांगली, नगरपालिकेला निवेदन देऊ। कधी गटरीचं असेल तिथं पाणी सांडतंय, नगरपालिकेला निवेदन द्या। तिथं नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून आपल्याकडे आहे सदस्य, त्यांना सांगा त्या नळ्या टाका, त्या नळ्या टाकल्या ड्रेनेजचं पाणी तिकडे जाईल, तिथं जागा चांगली। काही व्यापारी तिकडे टाका, तिकडे टाका, इकडे टाका, तिकडे 2 काटे टाकले, इथं 1 काटा आहे। कोणत्याही व्यापाऱ्याचे हाल होणार नाही, एकही शेतकऱ्याचे काही होणार नाही। मार्केट कमिटी अतिशय जोरात चालू आहे, व्यापारी इथं चांगले सगळे आपल्याला सहकार्य करतायत। तुम्ही संचालक बोर्डाने निर्णय घ्यावा आणि जागा इथंच राहावा, आम्ही का तिकडे येणार नाही। याच्यापेक्षा भयानक मग कार्यक्रम पुढे होईल तेव्हा आम्हाला करायचं नाही, कारण हे घरचं आहे आपलं। याच्यासाठी आम्ही तुम्हाला आज रीतसर निवेदन देतो, कृपया हा इथंच चालवा, काँक्रीटीकरण करा। शासन निर्णय येत आहे, तालुक्याला जोडणारे सगळे आमदारांनी रस्ते केले, रस्त्याचा प्रश्न नव्हता, आता रस्ते झाले, त्याच्यामुळे आवक लवकर इथे येते, शेतकरी लवकर मार्केटमध्ये येत येतो। त्या कारणाने मार्केट दुसरीकडे हलू नका, कारण नागपूर हायवेच्या रस्त्याची काय परिस्थिती आहे आणि इतर जोडलेले शहरा रस्त्याची चांगली परिस्थिती, त्यासाठी कोपरगाव शहर योग्य आहे असं आज आम्ही शेतकऱ्याच्या वतीने निवेदन देतो आहे। तरी आम्ही तुम्ही स्वीकारावं आणि याचा निर्णय घेऊन मार्केट कमिटी कोपरगाव शहरातच राहावं ही आमची शेतकऱ्यांची इच्छा आहे। कोपरगाव तालुका युवा शेतकऱ्यांनी कांदा मार्केट हे झाले पाहिजे, जागेची काही अडचण झाली तर आपल्या मार्केटची जागा ही भरपूर आहे, भाजीपाला व जनावरांच्या जागेवर देखील होऊ शकते, पण मार्केट शहराच्या बाहेर गेले तर कोपरगावची बाजारपेठ उद्ध्वस्त होईल। त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मार्केट ज्या पद्धतीने बंद पाडलं, बंद म्हणण्यापेक्षा बहुत त्यांचं शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे का मार्केट बाहेर नाही गेलं पाहिजे, आणि इथं जे बाकीच्या दुकानदारांचे जे धंदे व्यवसाय जे आहे ते खास आपल्या मार्केटवर अवलंबून आहे, आणि याच्यामध्ये आता आमचं बोर्ड काय जे निर्णय घेईन त्याच्यामध्ये आम्ही ते उद्या परवकडं सगळ्यांना डिटेल देऊच, पण आमचं पण म्हणणं आहे का बुवा मार्केटची प्रगती झाली पण त्या दिवशी आम्ही पावलं उचलून राहिलो, आणि मार्केटच्या आजीत इतकी आवक आहे, साधारण 800 ट्रॅक्टरची आवक आहे, सकाळी 400 आणि संध्याकाळी 400 ट्रॅक्टरची आवक आहे, तर इथं पण आम्हाला जागा कमी पडू राहिली, परिस्थिती इतकी म्हणजे ते झालेली का आम्हाला, म्हणजे हे धान्याचं तर विषयच नाही राहिलेलं इथं, म्हणजे का ते जागाच नाही राहिलेली, शेड पूर्ण लॉक झालेली। आज मी इथं सगळे व्यापाऱ्यांनी पण सहकार्य केलेलं आहे, आता ती चालू आहे, रात्री रात्रून दिवस लेबर काम करू राहिले, लेबर असे काम करू राहिले का गुवाण्या भरण्याचे परिस्थिती, इथं गुवाण्या ठेवायला पण जागा नाही, आणि आता आम्ही या पद्धतीने निर्णय घेतो, आता बघू सभापती उपसभापती आम्ही सगळे संचालक बोर्ड या पद्धतीने आता काय निर्णय होईल ते बघू आणि यांना उत्तर देऊन टाकू 2 दिवसाच्या आत, या पद्धतीनं असं निवेदन करू। फक्त आमचं एवढं म्हणणं होतं की शेतकऱ्याला त्रास नाही होऊ, आमचं त्याच हिशोबाने काम चालू आहे, आणि या शितोष दादाच्या नेतृत्वाखाली जे आता आम्हाला हे मार्केटची जागा पण आम्ही म्हणजे 2 ठिकाणी बघितली ती, पण त्याचं एक थोडंसं प्रॉब्लेम असं झालं, एक ठिकाणी 4 एकर भेटली, एक ठिकाणी 10 एकर भेटली होती, पण त्यांचे थोडेशा अडचणी आल्यामुळं थोडासा विषय आहे तो गंभीर, तर तो आम्ही पळवू। दाशितो दादानी पण आम्हाला त्याच्यामध्ये 1 ठिकाणी जागा दाखवलेली आहे, आता त्याचं पण नियोजन आहे, बघू आता काय होतं काही नाही, असे निवेदनात म्हटले आहे। प्रतिनिधी सोमनाथ दफासह रोशन मांडली, कॉमन न्यूज मराठी, कोपरगाव।